मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडतो आहे. आज सकाळपासूनही पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळेच मुंबई ठप्प झालेली आहे. ही दृश्य जुहू परिसरातली आपण बघतो आहोत. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोरची ही दृश्य आहेत. जुहूच्या सगळ्याच रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आपल्या संपर्कात आहेत जुहू परिसरातून. अक्षय, काय परिस्थिती? सुवर्ण परिस्थिती आपण बघतोय. जुहू परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, रस्त्यावर पाणी आलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परिसरात कधी फार कमी वेळा पाणी तुंबतोय, पाणी साचतंय. मात्र आज जुहू परिसरात अमिताभ बच्चन यांच्या बंगल्या परिसरातलीच ही दृश्य आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. प्रत्येक गल्ल्यागल्ल्यांमध्ये पाणी साचलंय. अनेक सोसायट्यांमध्ये या ठिकाणी पावसाचं पाणी शिरलेलं आपल्याला दिसतंय. पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि त्यामुळं हे साधारण 1 ते 1.5 फूट एवढं पाणी या ठिकाणी साचलंय. पावसाचा जोर या ठिकाणी कायम आहे. आपण बघतोय अनेक वाहनांना कशा पद्धतीनं मार्ग काढावा लागतोय. या ठिकाणी रस्त्यांवर पाणी आहे. काही वेळापूर्वी हे या ठिकाणी पंप सुरू करण्यात आले होते, मात्र आता पुन्हा एकदा पंप या ठिकाणचे बंद आहेत आणि नेमकं पाण्याचा निचरा होत नाही. समुद्रापासून हा जवळ भाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबण्याचा प्रकार जो आहे जास्त आहे. थोड्या वेळात हायटाईड सुद्धा आज असणार आहे आणि हायटाईड दरम्यान या परिसरात आणखीही पाणी साचणार असं दिसतंय. आपण काही सोसायटीज दाखवू, ज्या सोसायटीमध्ये पाणी अजूनही शिरलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आपण बघतोय ह्या परिसरात सुवर्णा पाणी किती मोठ्या प्रमाणात सोसायटीच्या आतमध्ये शिरल्याचं दिसून येतंय. महापौरांनी काल सांगितलं होतं की परिस्थिती नॉर्मल आहे, कुठेही पाणी गेलेलं नाही. मात्र ही जी दृश्य अत्यंत बोलकी दृश्य आहे, यात काहीही सांगण्याची गरज नाही. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं हे चित्र स्वतः महानायक अमिताभ बच्चन आणि महत्त्वाचं म्हणजे हाय प्रोफाईल मानला जाणारा हा परिसर आहे जुहू परिसर, आणि जुहू परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला बघायला या सगळ्या परिसरात मिळतंय आणि त्यामुळं या सोसायटीमध्ये राहणाऱ्यांना पाण्यातनं आपला मार्ग काढावा लागतोय. क्या कुछ कहना चाहोगे आप, कशा पद्धतीनं तुमच्या सोसायटीमध्ये पाणी शिरलं आणि कधीपासून ही परिस्थिती आहे? कलचेही पाणी भरा हुआ है और हमेशा भरता है, हर साल भरता है. इसका कुछ तोड़ नहीं निकल रहा है BMC से. और हर मैं यहाँ पे 30 साल से रहता हूँ, हर साल भरता है 2005 से. कल मुंबई के मेयर जो है विश्वनाथ महाड़ेश्वर, उन्होंने कहा था कि कल कहीं भी पानी नहीं भरा था, मुंबई की सिचुएशन नॉर्मल थी. आपको क्या लगता है? ये दोनों बिल्डिंग में और ये रोड पे पानी भरा था. मेरी गाड़ी मैंने सब बाहर रखी है, बिल्डिंग की सब गाड़ियां बाहर की है. और यहाँ पे हर गली में पानी भरा हुआ है, जैसे आपने ये भी गली में देखा. क्या लगता है कोई इसका परमानेंट सोल्यूशन निकालना पड़ेगा, क्योंकि रहना तो यही है सबको, तो कुछ ना कुछ सोल्यूशन निकालना पड़ेगा. लगभग आप कब से यहाँ रहते हो, क्या कब से पानी भरता है यहाँ पे? 2005 से भरता है. 2005 से लेके तो आज लगभग हम देख सकते हैं 14 साल हो गए BMC को सोल्यूशन नहीं मिल पा रहा है. 14 साल से पानी भरता है, मैं यहाँ पे ही रहता हूँ 30 साल से. तो अभी सोल्यूशन निकालना पड़ेगा. आपण बघतोय 14 वर्षा काही वेळासाठी आपल्याला थांबवतो, पण आपण असे संपर्कात राहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या या सगळ्या परिस्थितीविषयी काय म्हणतायत पाहूयात.